हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू डिस्कस द नेक्स्ट पार्ट फ्रॉम दिस चॅप्टर मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट आजचा जो आपला डिस्कशनचा टॉपिक आहे दॅट इज सोर्सेस ऑफ हीट तुम्हाला ह्या टॉपिकवरती जे लॉंग आन्सरचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली प्रश्न विचारले जातात की एक्सप्लेन व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस ऑफ हीट किंवा मग इंडिव्हिज्युअल जे सोर्सेस आहेत जे सहा सोर्सेस जे आपण आज बघणार आहोत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वन वन मार्कचे विचारले जातील किंवा मग वन मार्कचे छोटे छोटे फिलिंग द ब्लँक टू ऑर फॉल्स यासारखे पण म्हणजे या, या पार्टवरती वन मार्कपासून फाईव्ह मार्कपर्यंतचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आता हा पार्ट पाठांतर न करता कसा लक्षात ठेवणार हे आज आपण डिस्कस करूयात आता सगळ्यात पहिला जो पार्ट आहे सोर्स जो त्यातला नंबर वन दॅट इज सन सन हा हीटचा सोर्स कसा किंवा एक्झॅक्टली exactly अशी काय मेकॅनिझम होते की ज्याच्यामुळे सनपासून एवढी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते की तो आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावरती असूनसुद्धा ती हीट आपल्याला इथे आता उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे तर अक्षरशः सहन होत नाही मग एवढी जास्त तीव्रतेची हीट सनमध्ये प्रोड्यूस होण्यासाठी असं नेमकं काय घडतं ते मी तुम्हाला सांगते सी तुम्हाला हे तर माहीत आहे की सूर्य हा जो आहे तर तो वेगवेगळ्या गॅसेस आणि स्पेसिफिकली हायड्रोजन हेलियमसारख्या गॅसेसचा एक गोळा आहे तप्त असा गोळा किंवा हॉट मास ऑफ व्हेरियस गॅसेस लाईक हायड्रोजन अँड हेलियम आता याच्यामध्ये हा जो टेम्परेचर आहे खूप हाय आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये काय होतात हायड्रोजनचे जे तीन आयसोटोप आपण शिकलो आहे डू यू रिमेंबर दॅट थ्री आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन दॅट इज प्रोटीयम ड्युटेरियम आणि ट्रिटियम शिकलो आहे आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये मग ह्या तिघांच्यामध्ये काय फरक असतो तर प्रोटीयममध्ये ओनली प्रोटॉन इज प्रेझेंट देअर इज नो न्यूट्रॉन ड्युटेरियममध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन आणि ट्रिटियममध्ये एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन अशा पद्धतीचे हे तीन आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे ह्या तीन आयसोटोप्समध्ये कॉम एक प्रकारची रिॲक्शन होते कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणू आपण एकत्र येतात आणि त्यांच्यापासून हेलियमचा ॲटम तयार होतो आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियर फ्युजन हां सो so, पहिला जो आपला सोर्स ऑफ हीट आहे दॅट इज Sun, हा सन आणि ह्या सनपासून जी एनर्जी मिळते इट इज ड्यू टू न्यूक्लियर फ्युजन रिॲक्शन दॅट ऑफर्स इनसाइड द सेंटर और कोर ऑफ द सन आणि मग ह्या न्यूक्लियर रिॲक्शनमधून काय होतं तर हायड्रोजनचे जे, जे आयसोटोप्स आहेत आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन त्यांच्यापासून हेलियम हे तयार होतो म्हणजे हे कंबाईन होतात त्यांचे जे न्यूक्लियाय आहेत ते कंबाईन होतात आणि त्या न्यूक्लियसचं फिजन होतं एकत्र येतात आणि त्याच्यापासून हेलियम तयार होतो आणि इन दॅट प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड जी आपल्याला तिथून इथंपर्यंत पोचते ॲज यू कॅन सी इन धिस डायग्रॅम इथं दिसतात का तीन आयसोटोप प्रोटीयम ड्युटेरियम ट्रिटियम वगैरे आणि मग ती मध्ये दाखवलं आहे बघा लार्ज अमाऊंट ते एकत्र आले अँड दॅट प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्युस आणि त्याच्यातूनच हेलियम तयार झाला सो so, ही रिॲक्शन आहे ज्याच्यामुळे सनपासून आपल्याला हीट एनर्जी मिळते सो so, हा पहिला सोर्स झाला दुसरा सोर्स काय आहे अर्थ मग आता तुम्ही म्हणाल अर्थपासून काय अर्थमध्ये काय तर एक लक्षात घ्या आपलं हे जे सगळं जे सोलार सिस्टीम आहे ती एकाच काय म्हणत एका, एका स्ट्रक्चरचे तुकडे तुकडे विखुरले गेलेत आणि त्याच्यापासून मग हे सगळे स्टार्स प्लॅनेट वगैरे बनलेले आहेत सो अर्थ तुम्हाला हे पण माहीत आहे की अर्थचा जो सेंटरचा पार्ट आहे कोर ज्याला म्हणतो आपण तिथे काय आहेत रे खूप हाय टेम्परेचर आ, हजारो डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे त्या अर्थचं जे कोर आहे तिथे आणि मग तिथे तिथून जी हीट आपल्याला मिळते त्या हीटला आपण थर्मल एनर्जी असं म्हणतो सो अर्थच्या कोरपासून मिळणारी एनर्जी तिला म्हणायचं थर्मल एनर्जी ह्या डायग्राममध्ये दिसते तुम्हाला पूर्ण काय आहे आजचं जे कोर दाखवलं आहे खूप हाय टेम्परेचर असतं आणि बघा मग ते उष्ण पाण्याचे झरे किंवा आपण जे बघतो तर ते कशामुळे असतात तर ड्यू टू सम रिझन ते जे वॉटर रिझर्वॉयर्स आहेत आपण जे सगळं पावसाचं पाणी जमिनीत झिरपतं म्हणतो आपण राईट मग ते झिरपत झिरपत एखादा हार्ट हार्ड एखादा दगड असेल तर तिथे जाऊन ते अडकणार आणि तिथे त्याच्याजवळ जरही कुठेतरी म्हणजे अगदी स् कोअरच्या जवळपास ते जर असेल तर मग त्या कोअरच्या हीटमुळं काय होतं ते पाणी गरम होतं त्याला आपण उष्ण पाण्याचे झरे किंवा ज्याला आपण हॉट वाट वॉटर स्प्रिंग्स असं म्हणतो सो हा सोर्स झाला अर्थ ॲज अ सोर्स ऑफ हीट दुसरा त्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल एनर्जी केमिकल एनर्जी म्हणजे काय तर वेगवेगळ्या बर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत ना आपण कोणताही पदार्थ बर्न करतो तर त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्यातून जी हीट प्रोड्यूस होते त्याला आपण म्हटलं केमिकल एनर्जी सो बर्निंग ॲक्टिव्हिटी असं सांगू शकतो आणि ह्या बर्निंग ॲक्टिव्हिटीजमधून हीट प्रोड्यूस होते बर्न म्हणजे काय होतात ते सबस्टन्स ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ना ब ऑक्सिजन हा गॅस इसेन्शियल आहे फॉर बर्निंग ऑर कंबशन ऑफ एनी सबस्टन्स आणि मग त्याच्यातून जी हीट जनरेट होते तिला आपण केमिकल एनर्जी म्हटलं त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिसिटी हा देखील एनर्जीचा एक फॉर्म आहे आपण डे टू डे लाईफमध्ये अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स वापरत असतो त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी आहे इलेक्ट्रिक एनर्जी मग एनर्जी प्रेझेंट इन डिव्हायसेस लाईक हीटर कुठलंही पोस्टर कुठलंही डिवाईस जी इलेक्ट्रिसिटीवरती रन होतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रेझेंट असते नेक्स्ट इज ॲटॉमिक एनर्जी आता ही ही जी एनर्जी आहे ही या प्रकारच्या एनर्जीशी सिमिलॅरिटी दाखवणारी आहे इथं मी काय सांगितलं तुम्हाला फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळे जे न्यूक्लिआय आहेत म्हणजे हायड्रोजनचे आयसोटोप्स जसं सांगितलं ते एकत्र येतात आणि त्या प्रोसेसमधून हीट रिलीज होते त्याला म्हणायचं फ्युजन आणि इथे जे आपण ॲटॉमिक एनर्जी जे ॲटॉमिक पावर प्लांट्स असतात ना अणुऊर्जा केंद्र तुम्ही ऐकलं असेल की नाही तर त्या ॲटॉमिक एनर्जी जिथे जनरेट होते तिथे न्यूक्लिअर इथं फ्युजन होतं की नाही तर इथे न्यूक्लिअर फिजन थ्रू ही ॲटॉमिक एनर्जी रिलीज होते न्यूक्लियर फिजन म्हणजे काय तर एक ॲटम असतो युरॅनियमचा जसं युरॅनियम थोरियम वगैरे ह्यासारखे जे ॲटम्स असतात त्यांच्यावरती काय केलं जातं न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्या न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळं ते ॲटम जे आहेत ते डिवाईड होतात त्यांचे जे न्यूक्लिआय आहेत ते डिवाईड होतात आणि एकापासून दोन वेगवेगळे ॲटम्स दोन वेगळ्या प्रकारचे ॲटम्स फॉर्म होतात ह्या रिॲक्शनला म्हणायचं न्यूक्लिअर फ्युज फिजन रिॲक्शन आणि जे ॲटॉमिक पावर प्लांट्स असतात तिथे ही रिॲक्शन होते आपण ही देखील शिकलो आहे पुढं परत नाईन्थमध्ये देखील तुम्हाला शिकायचं आहे टेन्थमध्ये देखील शिकायचं आहे सो हे लक्षात ठेवायचं फ्युजन एकत्र येऊन म्हणजे न्यू एकत्र येतात आणि त्या प्रोसेसमधून हीट रिलीज होते इथं न्यूक्लिया सेपरेट होतात आणि त्या प्रोसेसमधून हीट रिलीज होते आणि लास्ट जो सोर्स आहे इट इज एअर तर जी हीट सनची मिळते आपल्याला जमिनी त्या सनच्या हीटमुळे जमीन पण टाकते की नाही ही जमीन नसेल समजा सनची हीट ही अर्थच्या सरफेसवरती अशी पडली मग ती रिफ्लेक्ट होते आणि काही अमाऊंट ऑफ हीट ही ह्या ॲटमॉस्फिअर दॅट इज एअरमध्ये पण प्रेझेंट असते सो एअर इज ऑल्सो हॅविंग सम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रेझेंट इन इट आता मी एक महत्त्वाची एक सूचना सांगते सूचना किंवा तुम्हाला हा जर समजा प्रश्न पाच मार्कांसाठी विचारला गेला तर तुम्ही छान प्रेझेंटेशन कसं कराल बघा हां आता हे एकूण आपले किती सहा मुद्दे आहेत राईट मग हे सहा पॉईंट आपण पाच मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना असं लिहूयात सोर्सेस हं असा चौकोल करा किंवा गोल करा आणि मग हे सहा सोर्सेस ओळीनं लिहा मग इथे सनी येईल लक्षात असं डायग्रॅमॅटिक तुम्ही दाखवू शकता छान दिसतं आणि मग सगळे पॉईंट एकत्र कवर पण होतात नेहमी लक्षात ठेवा पाच मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना जर पॉसिबल असेल अशा पद्धतीचं स्ट्रक्चरवरून असे डायग्रॅम ड्रॉ करणं तर ते अगदी आवर्जून करा हां अर्थ नंतर केमिकल एनर्जी त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी आणि इकडे एअर so, सो असं प्रेझेंटेशन केलं आणि मग वन बाय वन जसं इथं दिलं आहे छान पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की तुमचे कुठेही मार्क न इकट होणार आता ह्याचे लक्षात कसं ठेवणार तर प्रत्येक हे सहा पॉईंट पहिल्यांदा लक्षात ठेवा सन अर्थ केमिकल इलेक्ट्रिकल ॲटॉमिक आणि एअर आणि मग सनपासून कसं मिळत आहे तर मग ती न्यूक्लिअर फिजन आठवायचं हायड्रोजन हेलियम त्यानंतर अर्थ ओरच्या सेंटर जे कोअर आहे तिथून मिळणारी हीट आठवायची केमिकल एनर्जी म्हणजे बर्निंग इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत ॲटॉमिक एनर्जी म्हणजे न्यूक्लिअर फिजन एकापासून दोन ॲटमचे न्यूक्लिअर तयार होणं आणि एअर सो so, अशी छोटीशी टेक्निक वापरायची आणि मग तुम्हाला हा पाच मार्कांचा प्रश्न कुठल्याही प्रकारचं पाठांतर न करता सुद्धा इझिली लिहता येईल आलं लक्षात इथेच थांबणार आहे मी आज व्हिडिओ कसा वाटला ते मात्र मला नक्की कळवा नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट दॅट इज हीट आणि टेम्परेचर ह्यांच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन बघूयात टिल देन गुड बाय अँड थँक्यू